विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने 30 मार्च रोजी सायंकाळी 5:30 शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. बालाजी प्लॉट राजापेठ येथून शहरातील मुख्य चौकातून ही शोभायात्रा भ्रमण करेल. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. जगन्नाथाचा रथ हे शोभायात्रेचं मुख्य आकर्षण असणार आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्री रामनवमी शोभायात्रा समिती अमरावती यांच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येत आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या शोभायात्रेचं मुख्य आकर्षण जगन्नाथाचा रथ राहणार आहे. याशिवाय श्रीरामाची प्रतिमा, ढोलताशे पथक, संदल, उज्जैन महाकाल झांज पथक, भगवाधारी डीजे, सामाजिक संदेश देणाऱ्या देखावे, क्रांतिकारी दुर्गा, बाल वानर सेना, शिवकालीन मर्दानी आखाडा, वारकरी दिडी आदी विविध पथकं यामध्ये राहणार आहेत. 30 मार्च रोजी 5:30 बालाजी प्लॉट सीताराम बाबा मंदिर येथून ही शोभायात्रा सुरू होणार आहे. समितीतर्फे मी या शोभायात्रा समितीचा यावर्षी अध्यक्ष आहे. ही शोभायात्रा यावर्षी परमपूज्य श्री संत जनार्दन मंदिराजवळून या शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. या शोभायात्रेच्या सुरुवातीला श्री सर्व संतांचे आशीर्वचन होणार आहे. 4:30 पूजन होऊन त्यानंतर 5:30 या शोभायात्रा सुरुवात होणार आहे. तर 5:30 शोभायात्रा सुरुवात होईल. मुख्य आकर्षण म्हणजे जगन्नाथपुरीचा जो रथ आहे त्या रथाची प्रतिकृती आपण इथे बनवली आहे आणि सर्व हिंदू बांधवांना हा रथ ओढण्याची आपण इथे व्यवस्था केलेली आहे. जे पुरीला जाऊ शकत नाही त्यांनी प्रति जगन्नाथपुरीच्या रथाला ओढून आपली श्रद्धा दाखवण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध करून दिली आहे. विविध वर्गातल्या विविध झाकी पण या शोभायात्रेला राहणार आहे. सर्व झाकी जेही या शोभायात्रेत सहभागी होतील त्यांच्यासाठी आपण एक स्पर्धा ठेवलेली आहे आणि यावर्षी मोठ्या प्रमाणात या पार्श्वभूमीवर म्हणजे अयोध्येत यावर्षी राम मंदिराची शिलासनानंतर पूर्वतवाकडे चालली आहे. यावर्षी त्याचं उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर या शोभायात्रेला विशेष महत्त्व आहे. तरी समाजातील सर्व हिंदू बांधवांनी या शोभायात्रेला उपस्थित राहून ही शोभायात्रा वाढवावी एवढे बोलून मी माझे दोन शब्द. मी शैलेश वानखेडे, अमरावतीला माझा बांधकामाचा व्यवसाय आहे आणि शोभायात्रेचा व्ह्यू म्हणजे जे काही वेगवेगळ्या झाक्या आहेत, बरेचसे मंडळ आहेत, ते या शोभायात्रेत आपापल्या प्रतिकृती ती राजापेठवरून राजकमल चौक, राजकमल चौकातून सराफ्यातून जयस्तंभ चौक, श्याम टॉकीज जयस्तंभ आणि गांधी चौकात या शोभायात्रेचा समारोह.